नमस्कार, जय शिवराय, जय शंभूराजे। माझं नाव अजय सतीश बर्गे, श्री शोभष्टा हिंदुस्तान, कोरेगाव तालुका प्रमुख। आज आम्ही या ठिकाणी रहमतपूर पोलीस स्टेशन या ठिकाणी एक निवेदन देण्यासाठी आलो। होय, काल भारताचे ज्यांनी ज्यांच्यामुळे संविधान म्हणून संविधानाच्याच जीवावर त्यात आपला हिंदुस्तान चालतोय, भारत देश चालतोय, म्हणजे प्रत्यक्षामध्ये भारतनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विटंबा करण्याचं काम या महाराष्ट्रातीलच एका हरामखोर आमदाराकडून झालेलं। होय, मी हरामखोर शब्द मुद्दा म्हणून वापरतोय, कारण असे आमदार निवडून देतो आम्ही लज्जास्पद आहे। कारण महाराष्ट्रातलेच आमदार आहे की ज्यांच्यामुळे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं, संविधानावर देश चालला, आणि अशा व्यक्तीचे फोटो फाडण्याचं कृत्य एका आमदाराकडून होतंय, खरं लज्जास्पद आहे। खरं तर या आमदाराचे राजीनामा घेऊन याच्यावरती देशद्रोहाचा खटला राहावा, आणि त्याचबरोबर मी आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, होय, लाडके मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांना विनंती करतो की अशा आमदाराला तात्काळ अटक करावी आणि याच्यावरती कठोरातली कठोर कारवाई करावी। आपण पाहू शकतो की आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं देशासाठी कित्येक अशी संविधान आहे, ती सर्व काही कलम आहे ती, आणि एवढं सर्व असताना देखील एक आमदार कुठल्या ना कुठल्या काही कारणासाठी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडण्याचं कृत्य करतोय, आणि एवढं झाल्यानंतर तो माफी मागतोय। मला सांगा, जर मी त्या जिता आव्हाडाच्या कानफाडात मारली आणि कानफाडात मारल्यानंतर जर मी माफी मागितली, तर त्या जिता आव्हाडाला त्या आमदाराला चालेल का? म्हणूनच सांगतो की माफी मागून चालणार नाही, तर सरकारने या जितेंद्र आव्हाड सगळ्या नालायक आमदारावरती कठोरातली कठोर कारवाई केलीच पाहिजे, अन्यथा आम्हाला कळवा। आणि मुंब्रा या ठिकाणचे त्यांचे कार्यालय माहीतच आहेत, मग त्याच्यापुढे काय करावं लागतं हे आम्हाला धारकांना सांगायची गरज नाहीये। म्हणूनच आमचा पोलीस प्रशासनावरती, सरकारवरती अत्यंत विश्वास आहे, आणि या विश्वासावरतीच आम्ही प्रशासनाला एक निवेदन दिलेले की यांच्यावरती देशद्रोहाचा खटला दाखवून यांच्या कठोरातली कठोर कारवाई करावी। कारवाई झाली नाही तर त्याच्या पुढचा शिवसूर्य जाळ आम्ही काढल्याशिवाय राहणार नाही, एवढंच सांगू इच्छितो, आणि कारवाई होईल अशा अपेक्षा बाळगतो। धन्यवाद।